हॅलो फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. यावेळेला आम्ही सगळे आलो आहोत ठाण्यातील लुईसवाडी इथे असलेल्या या कॅरॅव्हॅन मेन्यूमध्ये. तर हे कॅरॅव्हॅन मेन्यू ठाण्यातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक हॉटेल आहे. इथे ठाण्यातील लोक तर आवर्जून येतातच, पण त्याचबरोबर ठाण्याच्या बाहेरूनसुद्धा लोक इथे येतात आणि इथे सर्व्ह केलेल्या जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतात. इथे आल्यानंतर तुम्हाला साधारणपणे अंदाज येतो की यांचा जो डायनिंग एरिया आहे तो बऱ्यापैकी प्रशस्त आहे. ह्यांच्याकडे दोन डायनिंग झोन्स आहेत, एक इनडोअर आहे त्याचबरोबर एक आउटडोअर आहे, आणि त्यामुळे ह्यांच्याकडे सिटिंग कॅपॅसिटी बऱ्यापैकी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जागेची दाटीवाटी अजिबात तुम्हाला दिसून येत नाही. या ठिकाणी तुम्हाला अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक असे दोन्ही प्रकारचे बेवरेजेस मिळतात, पण ह्याची ऑर्डर तुम्हाला वेगळी द्यावी लागते आणि हे तुमच्या बिलमध्ये वेगळं चार्ज केलं जातं. कोणत्याही रेस्टॉरंटला जेव्हा पॉप्युलॅरिटी मिळते तेव्हा तिकडची सर्व्हिस बऱ्याचदा डिप होते, पण कॅरॅव्हॅन मेन्यूमध्ये हा अनुभव अजिबात आम्हाला आला नाही. इकडची सर्व्हिस तर मस्तच होती, पण त्याचबरोबर कोणाला काय हवं आहे काय नको आहे ह्याची काळजीसुद्धा तिकडचा स्टाफ व्यवस्थित घेत होता. कॅरॅव्हॅन मेन्यूमध्ये बुकिंग करताना तुम्हाला तुमचा प्रेफरन्स विचारला जातो, व्हेजिटेरियन की नॉन व्हेजिटेरियन. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन सांगितलं तर इथे आल्यानंतर तिकडच्या स्टाफला सांगा की नॉनव्हेजची जी व्हरायटी आहे त्याच्याबरोबर तुम्ही व्हेजची पण व्हरायटी तुमच्या टेबलवर सर्व्ह करत राहावे. मनसोक्त बार्बिक्यू डिशेसवर ताव मारून झाल्यानंतर आता वेळ होती ते इकडच्या मेन कोर्स आणि डेझर्ट्स ट्राय करायची. तर मग चला आता बघूया मेन कोर्सला काय काय आहे ते. Thank you.
यांचा डान्स परफॉर्मन्स बघून भूक अजूनच वाढली आणि आता आम्ही गेलो ते या डेझर्ट्सच्या काउंटरवर. आपल्या कस्टमर्सची मर्जी काय असावी हे इकडच्या मॅनेजमेंटनी बहुतेक नक्की समजून घेतलेलं आहे, त्यामुळे इथे खाण्यापिण्याची भरपूर व्हरायटी आहे आणि तीच व्हरायटी आम्ही या डेझर्ट्सच्या सेक्शनला देखील बघितली. पोट तर भरलं होतं पण मन काही भरत नव्हतं आणि मनाला शांत करण्यासाठी आम्ही या डेझर्ट्सवर ताव मारायला सुरुवात केली. तर हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि कॅरॅव्हन मेन्यूविषयी जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर ती मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर मग भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.